नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगलीतील विश्रामबाग जवळ असणाऱ्या रेल्वे फाटक येथील 17 खोकीधारकांचे पुनर्वसन करण्याबाबत शिवसेनेमार्फत आयुक्तांना निवेदन देण्यात आले। यावेळी शिवसेना शहरप्रमुख महेंद्र चंडाळे म्हणाले, सांगली विश्रामबाग परिसरातील वारणाली रेल्वे फाटक येथे नव्याने झालेल्या उड्डाणपुलामुळे बाधित झालेली खोकीधारकांचे पुनर्वसन जुना कोपवाड रोडजवळ मंगळवार बाजारपेठेत करण्यात आले आहे। परंतु त्यापैकी उर्वरित 17 खोकीधारक यांचे पुनर्वसन इतर ठिकाणी करून घेण्याचे ठरले होते। त्याप्रमाणे त्यांच्याकडून महापालिकेची सर्व फी भरून घेण्यात आली व RCC खोके बांधून देण्यासाठी खोकेधारकांच्याकडून रक्कम 60,000 रुपये हेही कॉन्ट्रॅक्टरकडे भरून घेण्यात आले। परंतु 3 वर्ष होऊन गेले, अद्यापही या खोकेधारकांचे पुनर्वसन झालेले नाही, त्यामुळे त्यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची बनल्यामुळे बेरोजगारी, उपासमारी यामुळे अत्यंत दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे। वारंवार आयुक्तांना पाठपुरावा करत शेवटी आयुक्त कापडणीस यांना शिवसेनेमार्फत निवेदन देण्यात आले, तरी सुद्धा यावर अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। म्हणून येत्या 7 दिवसाच्या आत निर्णय न झाल्यास 7 जुलै 2020 पासून लक्षणीय आंदोलनास सुरुवात करू, असा इशारा शहर प्रमुख महेंद्र चंडाळ यांनी दिलाय। यावेळी शंभुराज काटकर, महेंद्र चंडाळ, संदीप ताटे, सनत पाटील, मनोज जाधव, दादा जगताप, अभिजित सावंत, बापू लोहार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षापासून 17 खोकीधारकांचा विषय प्रलंबित आहे। रेल्वे गेटवर जे झालेलं ब्रिज आहे, त्या ठिकाणी रेल्वेचं ब्रिज बांधण्यासाठी जे खोक्यांचं पुनर्वसन करतो म्हणून त्या ठिकाणी काढण्यात आले होते, त्या लोकांना अद्यापही खोके मिळालेले नाही। आणि अनेक वेळा आयुक्त साहेबांशी चर्चा केली, विनंती केली, या दरम्यान 2 आयुक्त बदली झाले। प्रत्येक वेळी शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी पाठपुरावा होत आहे। जिल्हा प्रमुखांनी याआधी निवेदन दिलं होतं, शंभुराज काटकर उपजिल्हा प्रमुख यांनी याचा पाठपुरावा केला होता, परंतु अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही। म्हणून आज अखेरीस कंटाळून शेवटचं निवेदन म्हणून या ठिकाणी आयुक्तांना आम्ही विनंती केलेली आहे व आयुक्त साहेबांनीही त्याप्रमाणे आश्वासन दिलेलं आहे की 100% आम्ही यावर योग्य ते निर्णय घेऊन या लोकांचं पुनर्वसन करू। असं जर नाही झालं तर 100% येत्या 7 दिवसामध्ये महापालिकेसमोर सांगली शहर शिवसेना आक्रमक आंदोलन उभे करेल व या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी महापालिका आणि प्रशासनाला भाग पाडेल। वॉर्ड नंबर 9 मधल्या विश्रामबाग पूर्वाधीत जे काही खोकी पुनर्वसनाचा विषय होता, त्यातले 18 खोकीधारक जे सन्मानजनक परिस्थितीत पुनर्वसन करायचं ठरलं होतं, मागच्या आयुक्तांनी शब्द दिला होता पण तो पाळला गेला नाही। आज थोडे होप्स वाटतात, नितीन कापडणीस साहेबांचा आजचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड बघितल्यानंतर त्या लोकांचं लवकरात लवकर पुनर्वसन करण्याचा शब्द त्यांनी दिला आहे। त्या संबंधित अधिकाऱ्यांना याचा सर्वे करण्याचा शब्द दिला आहे। अनेक अडथळ्यांची शर्यत या 17-18 लोकांच्या कुटुंबाबाबतीत, व्यवसायाबाबतीत, त्यांच्या अर्थार्जनाबाबतीत आली, पण यातवर मात करून आज आयुक्तांच्या भेटीनंतर एक चांगलं समीकरण वाटतंय। यातनं या लोकांचं पुनर्वसन होईल। जर या लोकांचं पुनर्वसन योग्य ठिकाणी झालं तर मी या प्रभागातला शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून, या प्रभागातला या खोकीधारकांचा प्रतिनिधी म्हणून आयुक्तांचा जाहीर सत्कार करतो।